काही नाही. आपण नित्य नियमाप्रमाणे सूर्यदेवांना अर्घ्य द्यायला जाऊया. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री खगाय नमः. ओम श्री भास्कराय नमः. ओम श्री भानवे नमः. ओम आदित्याय नमः. आज्ञा असावी. सूर्योदयाच्या वेळी आपल्या डोळ्यात अश्रू. आज मी जे सांगते ते आपण ऐकावे. काय इच्छा आहे तुझी? मी तुमची प्रथम पत्नी आहे, पण तुम्ही पुन्हा विवाह करावा. कशासाठी? अहो, आपण किती वेळा बोललो आहो या विषयावर. तिरंगिनी, जे दुःख आहे त्याचा आपण स्वीकार करायला हवा. पण आपण असे कोणते पाप केले आहे की आपल्याला अपत्य नाही? ते मला ठाऊक नाही, पण मला 6 बंधू आहे आणि त्यांचेही विवाह झाले आहेत आणि त्यांनाही अपत्य नाही. द्वितीय विवाह करून अपत्य होईलच याची काय शाश्वती? मग ज्यांनी आपली निर्मिती केली त्या ब्रह्मदेवांना याचे उत्तर विचारावे. आणि आज आपण याचे उत्तर मिळवल्याशिवाय मी अन्नाचा कणही ग्रहण करणार नाही. तुझी इच्छा आहे म्हणून मी ब्रह्मलोकाकडे आत्ताच प्रस्थान करतो. हे शारदा, समुद्र देवांच्या पत्नी तिरंगिनी यांचे दुःख तर आपण पाहिले. त्रिलोक मला या सृष्टीचा निर्माता म्हणून ओळखते, परंतु मी जे निर्माण केले त्यानंतर माझे कार्य संपले नाही. तर निर्माण केलेल्या गोष्टींमागे काय विचार होता हे सुद्धा मला वेळोवेळी स्पष्ट करावे लागले आहे. हे ब्रह्मदेव, भविष्यात पूजन करणाऱ्या प्रत्येकाला वेळ प्रसंगी केलेल्या कार्याचे स्पष्टीकरण करावे लागेल. मला त्याची कल्पना आहे देवी. समुद्र देवांचे ब्रह्मलोकात आगमन होणे अपेक्षित होते. हे ब्रह्मदेव, हे सरस्वती देवी, मी समुद्रदेव आपल्याला शरण आलो आहे. माझा नमस्कार स्वीकार करावा. आपले स्वागत आहे. आपण चिंतित का आहात समुद्रदेव? हे देवी, आजपर्यंत मी माझ्या अर्धांगिनीला समजवण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्याला अपत्य नसले तरी त्यामागे काहीतरी निश्चितच कारण असेल जे विधी लिखित आहे त्याचा आपण स्वीकार करूया. आणि तुमची पत्नी ते स्वीकार करायला तयार नाही. आणि त्यात काय विधी लिखित आहे हे तुम्हाला ज्ञात नाही समुद्रदेव? होय देवी, पण आज या प्रसंगी मला एका प्रश्नाचे उत्तर हवे आहे.
मी श्वेत समुद्र माझ्या सहा बंधूंसोबत जलसंसार करतो आहे, परंतु आमचे असे काय कर्म आहे की आम्हाला कोणालाच अपत्य नाही। माझ्या हातात वेद आहे, यात अनेक गुप्त रहस्य सूक्ष्म रूपात लिहून ठेवली आहे। तुझ्या प्रश्नाचेही उत्तर यात आहे। हे समुद्रदेव, येत्या भविष्य काळात तुम्हाला दिव्य कन्यारत्न प्राप्त होईल। नारायण नारायण, पिताश्री आणि माता हे काय कथन करत आहेत? समुद्र देवांना दिव्य कन्या प्राप्त होईल का? कशासाठी? ह्या क्षणापासून एक अत्यंत नवीन पर्व सुरू होते आहे समुद्र देव। हे ऋण मी कधीही विसरणार नाही। समुद्र देव, शुद्ध प्रतिपदेला आकाशात चंद्रदेव प्रकट होतील, तेव्हा आपण कैलासात भेटू। अंतिम निर्णय इथे होईल। जशी आज्ञा। त्वमेव माता पिता, त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव। नारदा, आज तू एका अर्थी चौर्य कर्म केले आहेस। नाही माते, मी असे काही केलेले नाही। चोरून ऐकणे हे देखील चौर्य कर्मच आहे। क्षमा असावी माते, परंतु समुद्रदेव इथे असताना जर मी आलो असतो तर त्यांना त्यांचे म्हणणे मांडताना संकोच वाटला असता। पुत्र, तुझ्या येण्याचे प्रयोजन काय? बंधव, आपले दर्शन झालेच नाही। देव, सूर्योदयानंतर मी ब्रह्मलोकात गेलो होतो, ते आत्ताच येतो आहे। काही विशेष कारण? ते सर्वांसमक्ष मी सांगेन। जशी आपली आज्ञा। परंतु चिंतेचं काही कारण नाही ना? नाही, शुभवार्ता आहे। असे असेल तर मी सर्व बंधूंना संदेश देतो। केवळ बंधूंनाच नाही, तर त्यांच्या भाऱ्यांनाही संदेश द्यावा की मी बोलावले आहे। आपण आसन असतं व्हावे, मी तात्काळ सर्वांना घेऊन येतो। नील, तू आहेस म्हणून समुद्र लोकाची चिंता नाही। बंधो, आपण सर्व मिळून हा जलसंसार करतो आहोत। शारदेने सांगितल्याप्रमाणे तू सर्व काही ऐकलेस आहेस, आता तुला सर्व समजले आहे। नाही पिताश्री, मला आधी सांगा हा निर्णय कसा घेतला आपण? का, तुझी अनुमती घ्यायला हवी होती का? क्षमा असावी, परंतु या कन्येच्या जन्माचे प्रयोजन काय? प्रश्नांचे उत्तर मिळाल्याशिवाय नारद शांत होणार नाही। हे देवी, हा सर्वत्र भ्रमण करत असतो, त्याच्याकडे काहीही गुप्त राहणार नाही। नारदा, मी सांगेन ते गुप्त ठेवशील ना? अर्थात? नारदा, समुद्र देवांना जी दिव्य कन्या रत्न प्राप्त होणार आहे, ती आदिशक्तीचेच प्रतिरूप असेल।
परंतु आदिशक्ती समुद्र लोकात का जन्म घेईल? ह्या निर्णयामुळे श्री नारायण यांना भार्या मिळेल. नारायण नारायण, मी जे ऐकतोय त्यावर माझा विश्वासच बसत नाहीये माते. ही अत्यंत शुभ वार्ता आहे. परंतु हे पुत्र, ही शुभ वार्ता कोणालाही सांगू नको. ज्येष्ठ भ्राताश्री आज ब्रह्मलोकात जाऊन आले आहेत. त्यांना अत्यंत महत्वाचे काही सांगायचे आहे. म्हणून सर्वांना तातडीनं आमंत्रित केले आहे. हे बंधू, आपले कुटुंब उपस्थित आहे. आणि आम्हाला त्याचे उत्तर मिळाले. म्हणजे आपली भेट यशस्वी झाली? होय, ब्रह्मदेवांनी भविष्य कथन केले आहे की समुद्र लोकात दिव्य कन्या जन्म घेईल. बंधू, ही तर शुभ वार्ता आहे. आपण पूर्वकल्पना दिली असतील तर आम्ही उत्सवाची तयारी केली असती. नीलकांती, समुद्र लोकात म्हणजे आपल्या कुटुंबात ही दिव्य कन्या जन्माला येणार आहे. मग आपल्यापैकी कोणाच्याही पोटी ती जन्माला आली तरी आनंदच आहे. क्षमा असावी, परंतु त्या दिव्य कन्याची माता केवळ मलाच व्हायचे आहे. पण तू हा निर्णय का घेते? आधी ज्येष्ठ बंधूंना त्यांचं म्हणणं तर पूर्ण करू द्यावे. एक प्रश्न विचारू का? ह्याचा निर्णय कधी आणि कुठे होणार आहे? याचा निर्णय शुद्ध प्रतिपदेला कैलासात होईल. असे असेल तर माझे पती नील समुद्र त्यावेळेस उपस्थित असावे अशी माझी इच्छा आहे. नीलकांती, त्याची काही आवश्यकता नाही. ज्येष्ठ भ्राताश्रींवर माझा पूर्ण विश्वास आहे.
गरुडदेव विष्णू लोकात ही शांतता कसली? हे मुनिवर, आपल्याला ज्ञात आहे गेली अनेक युगे श्री नारायण असेच योग निद्रेत आहेत, परंतु त्याने नेत्र कमल उघडून आपल्याकडे पाहावे म्हणून आपण किती प्रतीक्षा करायची? हे मी कसे सांगावे मुनिवर? हे प्रभो, हे मधुसूदन, हे नारायण, आपला एकांत वास आता संपणार आहे. तो कसा काय मुनिवर? माझ्या आराध्याला अर्थात श्री नारायणांना भार्या मिळणार आहे. कोण आहेत त्या देवी? गरुडदेव ते अत्यंत गुप्त आहे. असे असेल तर मग श्री नारायणांनी जागे व्हायला हवे. आज एक अत्यंत महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे, परंतु श्री नारायण अद्याप आले नाही. त्यांची उपस्थिती आवश्यक आहे. श्री नारायण योग निद्रेत आहेत, त्यांना त्यातून बाहेर आणणे शक्य नाही. श्री नारायण जरी इथे नसले तरी इथे जे घडेल ते त्यांना अंतर्दृष्टीने दिसेलच. या क्षणी हे प्रभू, आज शुद्ध प्रतिपदा आणि कैलासात आज एक अत्यंत महत्वाचा निर्णय होतो आहे. हे माधवा, आता तरी आपण योग निद्रेतून बाहेर यावं. आपण तिथे उपस्थित असणे आवश्यक आहे. जगत पालकासोबत जगत जननी नाही. श्री महादेव, श्री पार्वती माता, श्री ब्रह्मदेव, श्री सरस्वती देवी यांना माझा नमस्कार. हे समुद्रदेव, आपली चिंता ह्या क्षणापासून संपली आहे. तिरंगिणी आणि सप्त समुद्रांच्या आयुष्यात आनंद येणार हे निश्चित. आजवर जे मी आपले स्मरण पूजन आपल्याला दिव्य कन्यारत्न प्राप्त होईल हे सत्य ठरेल, परंतु त्यासाठी यज्ञविधी करणे आवश्यक आहे. आपणच यातून मार्ग सुचवावा
त्यावर उपाय आहे. आपण जलतत्व आहात तेव्हा आपण जलयज्ञ करावा. हे विश्वेश्वर, जलयज्ञ कसा करावा याचे ज्ञान मला नाही. भृगुऋषी हा जलयज्ञ करते, आपण निश्चिंत असावे. मी धन्य झालो माते, या यज्ञाला माझा आशीर्वाद आहे. समुद्रदेव, हे सर्व यथासांग पार पडेल, परंतु माझी एक अट आहे. जी कन्या जन्म घेईल ती विवाह स्वरूप होताच आम्ही सांगू त्यांना कन्या दान करावी लागेल. सर्व काही शुभ घडेल, चिंता नसावी. मला आपली अट मान्य आहे, परंतु जन्माला येणाऱ्या माझ्या कन्येची सहमती विचारात घेतली जावी अशी माझी इच्छा आहे. जशी आपली इच्छा, परंतु जी कन्या जन्माला येईल ती कन्या विवाह योग्य होत नाही, तोवर ती समुद्र लोकाच्या बाहेर येणार नाही असे पाहावे. असे का माते? जोवर तिचा विवाह होत नाही तोवर ती समुद्र लोकाच्या बाहेर सुरक्षित नाही. आता ह्यावर विचार नको, विलंब नको. तुम्ही तात्काळ जलयज्ञ करावा. समुद्रदेव, आपण एका दिव्य कन्येचे पिता होणार आहात.